सौरभ तू मला हे सांग, तू ईशानला इग्नोर का बरं करत होता? आम्ही जेव्हा उद्या खेळायला येऊ तेव्हा तू आणि तुझे 4-5 मित्र घेऊन ये. अरे यार, तू माझ्यासोबत असा का वागतो यार? प्लीज सांग मला. हा अच्छा, ते का हो हास हास, चांगला हास. तुला तर मजा आली असती ना काल त्या मुलांनी मला मारलं असतं तर. हा हर्षू बोल ना. हॅलो दादा, मला काही मुलांनी रस्त्यात अडवले. अरे बहन को छेडणे की तुम्हारी हिम्मत कैसी हुई. हॅलो हॅलो ईशान, हॅलो. काहीच नाही आहे. हॅलो, आत्महत्या केली. मरूनच गेलेलं बरं. त्या दिवशी का मजा आली क्रिकेट मध्ये. हो ना, का हालो जबरदस्त. मजा जबरदस्त मॅच होती यार, खूप जबरदस्त. गजब का मारला होता यार त्यांनी. सौरभ, माझा बर्थडे येत आहे, मला खूप एक्साइटमेंट होता. सौरभ, आपण एक काम करू, आपण ना माझ्या वाढदिवसाला हॉटेलमध्ये जाऊ जेवण करायला. जसं तुझ्या वाढदिवसाला गेलो होतो ना, मजा येईल. हो बघू ना, बघू बघू. कोणी सुटलं ना पाहिजे. पंकजचं नाव ऍड करा लागणार. रुपयाले बी ऍड करतो, लिस्ट पण बनवून घेतो. अरे सौरभ, चल ना आपण माझ्या बर्थडेची लिस्ट बनवून घेऊ. या आई, साखर किती आणू? काय म्हणत होता तू? माझ्या बर्थडेची लिस्ट बनवून घेऊ म्हटलं. अरे यार, मला काम आहे खूप. जास्त वेळ नाही लागत, चल ना प्लीज चल. अरे यार, काम आहे मला, खूप काम आहे. जास्त वेळ नाही लागत यार, काम आहे यार मला. सौरभ, मित्रापेक्षा पण अर्जुन. अरे तुझ्यापेक्षा अर्जुन नाही. मग चाल ना यार. नाही यार, मला काम आहे यार. लिस्टचं काम तर पूर्ण झालं, आता फक्त डेकोरेशनचं काम बाकी आहे. ते पण होऊनच जाणार, हे फक्त ईशानला माहीत झालं नाही पाहिजे. बाकी सगळं बरोबर होते. हॅलो, कुठे आहे सौरभ? हा बोल ना ईशान. ये ना घरी लवकर, आपल्याला हॉटेल बुक करायला जायचं आहे. अरे नाही नाही नाही, मला बाबाच्या जेवणाचा डब्बा शेतात नेऊन द्यायचा आहे. अरे तर बाबांचा डब्बा पण देऊन देऊ आणि तिकडून हॉटेलमध्ये जाऊ मग. अरे नाही नाही, मला शेतात थोडे काम आहे, वेळ होईल, मी नाही येऊ शकणार. हा हॅलो. हॅलो. अरे दादा, कुठे जात आहे? अरे हर्षू, मी सौरभकडे जात आहे, ते डेकोरेशनचं काम करायचं आहे. दादा, मी काही हेल्प करू शकते का? नाही नाही हर्षू, मी आणि सौरभ असल्यावर कशाची हेल्प लागेल. तू जा, आईला मदत कर. हो हो दादा. अरे आधी फोन तर करून दे सौरभ दादाला. अरे नाही नाही, आज फोन नाही करत, आज त्याच्या घरीच जातो. सौरभ, घरी नाही वाटते, फोन करून पाहतो.
अरे दादा गेला नाही का? गेलो होतो पण तो घरी नाही. घरी नाही आहे? नाही. तू फोन नाही केला का सौरभ दादाला? फोन केला होता पण लागत नाहीये. सरळ घे ना, सरळ घे त्याला. ए पंकज, कोण आला पाहिजे, अँगल आला पाहिजे. हो हो, तसंच तसंच बरोबर आहे. हा अरे सौरभ, कुठे आहे तू? फोन पण नाही लागत आहे, घरी पण नाही. आहे कुठे? अरे मी आजी आजोबाच्या गावी गेलतो, तिथे नेटवर्क नव्हतं, आता आलो म्हणून फोन केला मी. चल ठीक आहे, सांगून ते द्यायला पाहिजे होतं ना. बोल ना. असो, सोड विषय, आपल्याला मित्रांकडे जायचं आहे बर्थडेचं इन्व्हिटेशन द्यायला. अरे ईशान, आज नाही, मी खूप थकलो यार, उद्या जाऊ. ठीक आहे, कर आराम. ईशान दादा, तुम्ही काही नोटीस केलं का या 4-5 दिवसामध्ये? माहित नाही दादा, पण ज्या दिवसपासून तुम्ही सौरभ दादाला वाढदिवसाची गोष्ट केली आहे त्या दिवसपासून सौरभ दादा तुम्हाला इग्नोर करत आहे. असं मला वाटत आहे की सौरभ दादाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तूच विचार कर, तू हॉटेलला गेला, लिस्ट बनवली, डेकोरेशन केलं, पण सौरभ दादा तिथे आलाच नाही, तू एकट्यानेच केलं सगळं. दादा माझ्याकडे एक आयडिया आहे, ते म्हणतात ना संकटात जो मदत करेल तोच खरा मित्र. तर तू एक काम कर, उद्या सकाळी सौरभ दादाला फोन कर आणि क्रिकेट खेळायला बोलव. अमनला फोन कर आणि तुला मारायला बोलव. मग बघ सौरभ दादा तुझी मदत करते की नाही, तेव्हाच कळेल तो तुझा खरा मित्र आहे की नाही. ईशानचा कॉल. हॅलो. हा ईशान, बोल ना. अरे सौरभ, उद्या सकाळी येशील ना ग्राउंडवर क्रिकेट खेळायला? क्रिकेट खेळायला? हो खेळायला. हो येतो येतो येतो. हो हो हो, आयडिया. पंकजला फोन करतो. हॅलो, आम्ही जेव्हा उद्या खेळायला येऊ तेव्हा तू आणि तुझे 4-5 मित्र घेऊन ये आणि मला येऊन मार. का बोलतो दादा, काय झालं? तुला जेवढं म्हटलं तेवढं कर. मला बघायचा माझा जिगरी माझी मदत करतो की नाही. हॅलो पंकज, मी आणि ईशान उद्या ग्राउंडवर क्रिकेट खेळायला येत आहोत, तर तू तुझे 4-5 मित्र घेऊन ये आणि ईशानला किडनॅप कर. जास्त प्रश्न नको विचारू, तू त्याला उचल आणि सरळ बड्डीवर घेऊन ये. पण लक्षात ठेव, त्याला मारायचं नाही, फक्त धक्काच द्यायचा. चल ठेव फोन, भेटू ग्राउंडवर. अच्छा, म्हणजे तू ईशानला किडनॅप करायला मुलं पाठवले होते? हो, मीच पाठवले. ए बापू, चांगला टाक. न्या घे ना, चौका मारला का नाही? एक मारला म्हणून मोठा शायना समजतो का? सीधा मार, सीधा मला घुसी सरळ मार ना. दादी आण बे, मला सरळ मार. घ्या गे बॉल. मग का मारलं? जमलं नाही यार, दूर मारतो तो पण जमलं नाही. ठीक आहे, पुन्हा एक वेळा टाकतो. घ्या गे आता. ते पाय शॉट. हॅलो, कुठे आहे तुम्ही? या ना लवकर. अरे दिसला नाही का रे बॉल? हो हो, मी आला.
ईशान ईशान, अरे थाम ईशान 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 ईशान। ओ किडनॅपिंग चा कसा आता? तुम्ही जा इथून, मी तुम्हाला फोन करतो। अरे ईशान थाम। अरे दादा काय झालं, तू रागात का बरं आहे? सौरभ आता माझा मित्र राहिला नाही, त्यांनी माझी काहीच मदत केली नाही। बर्थडे कॅन्सल आणि सगळंच कॅन्सल। अरे दादा थांब 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 थांब, फोन करून देतो। हॅलो हॅलो ईशान, हॅलो हॅलो ईशान। सौरभचा फोन। अरे फोन कापला यार, घरीच जावं लागणार आता। काय झालं तुला, का बरं मला इग्नोर करताय? माझ्याकडून काही चूक झाली का? चूक आणि तुझ्याकडून है? काय बोलतो राजा, चूक आणि तुझ्याकडून? तू तर सगळ्यात गोष्टीमध्ये परफेक्ट आहे। अरे यार तू माझ्यासोबत असं का वागतो यार, प्लीज सांग मला। जेव्हा काल ते मुलं मला मारायला आले, तू माझी काहीच मदत केली नाही। हा अच्छा थे का? हो हास हास, चांगला हास। तुला तर मजा आली असती ना काल त्या मुलांनी मला मारलं असतं तर। अरे यार ईशान, माझी गोष्ट तर ऐक यार तू। ईशान, ईशानला कसं सांगू की ते मुलं मीच बोलवले होते? हे तर बरंच आले, काल मी तिथून निघून गेलो, नाहीतर बस। तू ऐकते यार माझी गोष्ट? तू ऐक आता, मला या विषयावर काहीच बोलायचं नाहीये, बेटर होईल तू इथून निघून जाईल। ईशान जा। देवा असे मित्र कोणालाच नको मिळू देऊ, जिकडे पैसे दिसले तिकडे ते तोंड उचलून। देवा हे फक्त खायच्या कामाचे असतात, गवार कुठले। देवा देवा खायच्या कामाच्या कामाचे गवार कुठले, गवार। देवा देवा मित्र कोणाला मित्र कोणालाच नको मिळू, जिकडे पैसे दिसले पैसे दिसले तिकडे ते तोंडले ते तोंड। मॅडम कहाँ जा रहे हो, जरा चेहरा तो दिखाओ अपना। रास्ता सोड़ा, मला जाऊ द्या। सॉरी बो सॉरी बो। अन्ना क्या साले, कहाँ उसके पीछे पीछे जा रहा है? लगता है बॉयफ्रेंड है मैडम का। ताई तुम्ही नहीं गा, मी बघतो या अन्ना। काय रे? हाँ हर्षू बोल ना। हेलो दादा, मला काही मुलांनी रस्ता दडवले। बोली। माहित नाही दादा, मी ओळखत नाही यांना। अरे ईशान भाई इधर कैसे? मेरे बहन को छेड़ने की तुम्हारी हिम्मत कैसी हुई? अरे सॉरी भाई गलती हो गई, मुझे पता नहीं था वो तुम्हारी बहन है। बहन किसी की भी हो, छेड़ना तो गलत है ना। छे बड़े ईशान भाई। अरे थैंक यू थैंक यू। अरे काल तुम्ही मला मारलं का बरं नाही रे, फक्त धक्का उक्कीच करत होते। आम्ही कुठे मारलं का? आम्ही तर काल आलोच नाही। काय तुम्ही नव्हते? नाही आमचं तर काल येणंच नाही झालं, सांगायचं विसरलो, सॉरी यार। हॅलो 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 ईशान, हॅलो हॅलो हॅलो। अरे हॅपी बर्थडे भाऊ, अरे हॅपी बर्थडे भाऊ। थँक यू भाऊ। अरे तुझा तर किडनॅप होणार होता ना भाऊ? काय किडनॅप? हो किडनॅप। अरे तू काय बोलत आहे, बरोबर सांग। सौरभने तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केला होता, सौरभने त्याच्या मित्राला तुला किडनॅप करायला पाठवले होते आणि ते तुला बर्थडेवर नेणार होते। कशासाठी? अरे तुझ्या बर्थडेसाठी त्यांनी सरप्राईज प्लॅन केला होता। केक पासून तर सगळं सगळंच तयार होतं, पण तू तर इथंच दिसून राहिला मले। बहीण मग पॅक्टी कॅन्सल वॅन्सल तर नाही झाली का यार? चाल मी चालतो यार, मला वेळ होऊन राहिला आता। सौरभ सारखा मित्र सगळ्याला भेटू। जे या 4-5 दिवसापासून सौरभ माझ्या बर्थडेची तयारी करत होता। अच्छा म्हणून सौरभ मला इग्नोर करत होता। मी किती कठोर वागलो त्याच्यासोबत, मी त्याचा चांगला मित्र नाही, मी सौरभला समजू शकलो नाही। सौरभ कुठे आहे यार?
सौरभ कुठे आहे यार? अरे सौरभ दादा, सौरभ सौरभ तिथे कसा काय? दादा सौरभ दादानेच तर मला तिथून जायला सांगितले होते आणि ते म्हणत होते की तू जा इथून, मी बघतो त्यांना, त्यानंतर लगेच मी तुला फोन केला. काय माहित दादा कुठं गेला, तर चार पाच दिवसापासून कायची धावपळ सुरू आहे तर माहित नाही, विचारलं तरी सांगे नाही बरोबर. पण म्हणत होता का वाढदिवस आहे ईशानचा, आणि त्या दिवशी त्या पंकजसोबत बोलत होता फोनवर का ईशानला किडनॅप करायचा आहे, आणि लय बडी बडी करत होता. सौरभनं केलं का? अरे दादा, अरे दादा थांब, अरे दादा थांब. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला चूकचा भाग 2? मजा आली ना? चूकचा तिसरा भाग पाहिजे ना तुम्हाला? तर पटापट 5000 सबस्क्रायबर पूर्ण करा. 5K सबस्क्रायबर पूर्ण झालेच की तसंच आम्ही चूक भाग 3 टाकून देऊ. रेडी आहे, सगळं काही रेडी आहे, फक्त थोडीफार तयारी बाकी आहे. तर कशाची वाट बघताय? पटापट चॅनलला शेअर मारा, व्हिडिओला शेअर मारा, चॅनलला शेअर मारा, सबस्क्राईब करा. आणि जसे 5000 सबस्क्रायबर झाले तसं चूक भाग 3 अपलोड होऊन जाईल. धन्यवाद. हसून घे, हसून घे.